आणि पाहणार आहोत एक महत्वाची बातमी. राम मंदिराच्या सोहळ्यामध्ये ठाकरे गट राजकारण करते अशी टीका बावनकुळे यांनी केलेली आहे. जगातील 78% जनतेला मोदींचं नेतृत्व मान्य आहे असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केलेला आहे. तोंडाच्या वाफा फेकणाऱ्यांनी मोदींवर बोलू नये असंही बावनकुळेंनी ठणकावले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय. 140 कोटी जनतेला 22 जानेवारीची 140 कोटी जनता 22 जानेवारीची वाट बघताय. अहो प्रभू रामचंद्राच्या इतक्या चांगल्या सोहळ्यामध्ये, आनंदमय सोहळ्यामध्ये तुम्ही राजकारण करताय आणि तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ आहे. पण या देशातला सर्व समाज 22 जानेवारीला जगातली सर्वात मोठी दीपावली होणार आहे, या दीपावलीची वाट बघताय. जगातल्या 78% जनता म्हणताय की मोदीजी हे जगातले सर्वोत्तम नेते आहे. असे कुठले प्रधानमंत्री बघितले का आपण की दीपावलीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते आपल्या घरी लक्ष्मीपूजन न करता, बाकी लोक जे तोंडाच्या वाफा फेकणारे आहे ना ते आपल्या घरी लक्ष्मीपूजन करतात. पण दीपावलीच्या दिवशी आमचे नेते मोदीजी हे -33 डिग्री मध्ये आमच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या त्या ठिकाणी सोल्जर सोबत दीपावली साजरी करतात. पण मोदीजीशी तुलना मात्र कोणाची करू नका.